आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून. छत्रपती संभाजीनगर स्थानकावर भाजपा आणि MIM आमने सामने आल्याचं पाहायला मिळालेलं आहे. जलील यांना पाहताच भाजपा कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देणं सुरुवात केलेली आहे. छत्रपती संभाजीनगर स्थानकावर भाजपा आणि MIM आमने सामने आलेले आहेत, तर जलील यांना पाहताच भाजपा कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत. तर वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन केलं. मात्र या निमंत्रण पत्रिकेत जलील यांचं नाव वगळण्यात आलं होतं आणि त्यामुळे MIM कार्यकर्ते हे आक्रमक भूमिका घेताना दिसलेले होते. आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानकावर भाजपा आणि MIM आमने सामने आल्याचं पाहावयास मिळालंय. भाजपाले आले ज्याच्यासाठी ते त्यांना आताही हे वाटतं की रेल्वे म्हणजे मोदी साहेब आणि दानवे साहेबांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. हां, म्हणून ते इथेही एक तेच काम करतं आणि लोकसभेमध्ये गेल्यानंतरच त्यांचं एकच काम आहे. हां, की कुठे काही कार्यक्रम झाला की फक्त मोदी 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 करायचं असतं. हे मोदी साहेबांची प्रायव्हेट कंपनी थोडी आहे, ते रेल्वे माझा पण आहे. सकाळच्या 9:30 वाजल्यापासून तर रात्रीच्या 10:30 वाजेपर्यंत मीटिंग होती. त्याच्यामुळे इम्तियाज जलीलना आंदोलन कशामुळे केलं काय केलं याची कल्पना मला नाही. पण मात्र माझं नाव आहे नाही, मला नावाशी काही घेणं नाही. आपल्या शहरातून वंदे भारत गाडी एक चांगल्या पॅसेंजरसाठी चांगली सुविधायुक्त असणारी गाडी सुरू हो राहिली, त्याच्या स्वागतासाठी मी आलो. नावापेक्षा ती गाडी महत्त्वाची. परंतु हा कार्यक्रम चांगला आहे, मराठवाड्यासाठी हिताचा आहे. पहिल्यांदा एखादं चांगलं काम या मराठवाड्यामध्ये होतं आहे, त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. पण भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली आल्यानंतर ज्या पक्षाचं सत्ता आहे, ज्या पक्षाच्या लोकांनी मुळे जर आले असेल तर त्यांचा जय जयकार करणं काही वाईट नाही आहे, परंतु त्याला एक लिमिट असते.